नमस्कार। यावल किसानच्या अंतर्गत जो आपण एमबीपी घेतलाय, कोणता एमबीपी आपला? आपला यावल किसान प्रोड्यूस कंपनी। नाही, कंपनी आली। एमबीपी कुठलाय तुमचा? आमचा हंबर्डी। हंबर्डी एमबीपी। आणि हंबर्डी एमबीपीचं इंट्रोडक्शन करून द्या, कोण कोण तुमचे सगळे सहकारी? माझे सगळे सहकारी आई आहे, पप्पा आहे, अजून माझे मित्रमंडळी आहेत। सगळ्यांच्या मार्फत तुमचा एमबीपी तुम्ही ऑपरेट करता? बरोबर बरोबर। हे हत्तीगावची लागवड कधीची आहे? सप्टेंबर महिन्याची 17 तारखे, आपल्या 27 तारखेची 27 तारखेची लागवड आहे। सप्टेंबर सप्टेंबर महिन्यात। म्हणजे आज किती दिवस झाले त्याला? ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचे 15 दिवस। साधारणपणे 105 दिवसांचं हे पीक आहे। 105 दिवसांचं उभं पीक आपल्याला इथे बघायला मिळत आहे। लागवडीला आणलं तेव्हा हे किती बियाणं होतं, म्हणजे किती क्षेत्र पेरलंय? हे क्षेत्र मला वाटतं 1 गुंठा असेल सर। 1 गुंठा आहे फक्त? 1 गुंठा असेल बर। आणि स्टिक लावलेले मी सर 300 स्टिक लावलेली सर। 300 स्टिक लावले, 1 गुंठापेक्षा जास्त आहे आपण माझा अंदाज घेतला तर। 1 गुंठापेक्षा जास्त क्षेत्र 300 स्टिक इथे तर उभ्या आहेत। आणि या पिकाची लागवड 27 सप्टेंबर 2020 ते आज 15 जानेवारी, म्हणजे साधारणपणे 105 दिवसांचं पीक, उभं पीक आपल्याला बघायला मिळतं। किती फुटवे फुटले त्याला साधारण? आता सर त्याचे फुटवे जर आपण मोजले 28 ते 27 पर्यंत आहेत। 27-28 फुटवे जे आहेत ते या आता एका हत्तीगोताच्या पेरकंडाला आलेले आहेत। आणि साधारण वजन काय असेल एका फुटव्याचं, आपण काढले का नाही? नाही सर, बाकी मी काय वजन आता काही काढलं नाहीये, पण बाकी मला तरी असं वाटतं की याचं जे वाढ आहे ते वाढ वाढल्यानंतर याचं एका धांड्याचं वजन 1 किलोच्या वरती यायला पाहिजे काहीतरी। 1 किलोचा साधारणपणे 1 फुटवा आपण म्हणू शकतो त्याला आहे हा। आणि असे 30 फुटवे आपल्या इथे उभे। बरोबर। साधारण म्हणजे 30 किलोचं हे 1 बियाणं झालं 3 महिन्यामध्ये, असे तुमचे 300 प्रकंड असं आपल्याला उतारा काढावा लागेल। तर हे जे पीक आहे, या पीक लागवडीपासून आतापर्यंत तुमचं काय काय सहकार्य राहिलंय? मटेरियल टाकलं, पाणी भरलं, निंदलं। मटेरियल काय टाकलात? युरिया टाकलात। आणखी दुसरं काही नाही टाकलंय? दुसरं काहीच नाही टाकलं। मी याला 4 वेळेस पाणी भरलेलं आहे। आणि 105 दिवसांमध्ये 4 वेळा पाणी भरलंय? बस 4 वेळेस पाणी भरलेलं। आणि जेव्हा म्हटलं असं वाटलं सर की याला काहीतरी खात पाहिजे, तर जेव्हा युरियाचा वापर केला होता। पण युरिया कधी टाकला? तर लागवडीपासून किती दिवसांनी टाकला? असं लागवडीपासून 1 महिन्यानंतर केलं। 1 महिन्याभरानंतर आपण युरिया टाकला होता, म्हणजे आज जवळपास त्याला खत पाणी घालून 2-2.5 महिने झाले। तरी आपली त्याची वाढ जी आहे साधारणपणे बघायला तर 10 फुटापर्यंतची वाढ केलेली आणि अपेक्षित आहे। आपल्या या यावत तालुक्यातल्या सर्व मातीमध्ये एवढी वाढ होणं ही साहजिकच। मधली जी अंतरी आहे ती अंतरी किती आहे याच्यामध्ये साधारण? अंतरी सर 1.5